कोपरगावातील गोदावरी दूध संघाच्या वतीनं 5,35,00,000 रुपये खर्च करून दूध शीतकरणासाठी ग्लायकॉल यंत्राची उभारणी केली असून या शीतकरण यंत्रामुळे दूध पॅकिंग व शीतकरणाकरिता लागणारा बर्फाचा खर्च कमी होणार असून दूध टिकण्याची क्षमता देखील वाढणार आहे. तसेच शीतकरण युनिट अत्याधुनिक असून त्यामध्ये दरमहा वीज बिलामध्ये 3 ते 3,50,000 रुपयांनी वीज बिल कमी झालंय. सध्या संघाकडे दैनंदिन 1,50,000 लिटर संकलन असून दूध शीतकरण यंत्रणा उभारणीमुळे दैनंदिन 5,00,000 लिटर दूध संकलनाची क्षमता करू शकेल. बाजारपेठ, हॉटेल, कॅन्टीन, मंगल कार्यालय, कॉर्पोरेट कंपनी यांच्या मागणीचा विचार करून 5,00,000 लिटर दुधाचं मशीन उपलब्ध करण्यात आलंय. तसेच लवकरच संघाच्या वर्धापन दिनानिमित्त 3 MW वीज निर्मिती सोलर सिस्टीम देखील उभारणार असून ही सिस्टीम असणारी राज्यातील पहिली गोदावरी दूध संघ ठरेल अशी माहिती दूध संघाचे चेअरमन राज्यसभा परजणे यांनी दिली आहे. शीतकरणाचं आपण चालू केल्यानंतर दर महिन्याला आपल्याला 3,50,000 आमची वीज बिलाची बचत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ती एक तर बचत आहे, म्हणजे साधारणतः वर्षाकाठी आपण 35-40,00,000 रुपये आपले केवळ वीज बिलाचे वाचलेत. आणि जे काही दुधाची क्षमता आता टिकण्याची वाढणार आहे ग्लायकोलच्या सिस्टीममुळे, आपण कंडेन्सचं दूधसुद्धा आपण आता आपल्याकडे कंडेन्स प्लांट आहे, म्हणजे पावडरच्या अजोगरची क्रिया आहे, दूध घट्ट करणे जाळणे आपण ज्याला म्हणतो ती क्रिया आपल्याकडे आहे. आणि आता अनेक ठिकाणी कंडेन्स दुधाची मागणी आपल्याकडं नोंदवली गेलेली आहे. डेअरी मिल्कने आपल्याकडे मागणी केली होती, अमूलचा मध्यंतरी आपल्याशी संपर्क होता. पण आपल्याकडं ग्लायकोल सिस्टीम नसल्यामुळे आपण दुर्दैवाने कंडेन्स दूध आपण देऊ शकत नव्हतो. आणि मला आता आशा आहे का या कंडेन्सची आपली प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपण ती सुद्धा कंडेन्स दुधाचा पुरवठा आपण मार्केटला मोठ्या मोठ्या ज्यांना ज्यांना डिमांड त्यांची आहे त्यांना आपण कंडेन्स दूध सुद्धा आपण तयार करून देऊ शकतो. आणि ती एक पाऊल आपण सध्या टाकतो आहोत. वितरण केलं 50% नाबार्डच्या सबसिडीच्या अनुषंगाने ते आपल्याला सर्वांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कल्पना दिलेली आहे. 20 जानेवारीला संघाचा वर्धापन दिन आहे आणि आमचा मानस आहे का संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे 3 MW वीज निर्मिती आपण संघाने आणि वीज वितरणची एक आपली जी कंपनी आहे सोलर सिस्टीम उभारणारी, तर दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये 3 MW वीजाची निर्मिती आपण साधारणतः 20 जानेवारीला आपण सुरुवात करीत आहोत. आणि त्याचा शुभारंभ आणि वर्धापन दिन असा आपल्या मानस आहे का काही मान्यवर व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याचा शुभारंभ आपण करणार आहोत. आणि मला वाटतं राज्यातला आपला सहकारी संघ पहिला संघ असेल जी ऊर्जा स्रोताचा वापर करून विजेची निर्मिती करणारा आपला पहिला संघ ठरेल. कोजनरेशन करणारे अनेक संघ आहेत, कारखाने आहेत, संघ नाही अजून, कारण अनेक कारखान्यांनी बगॅसवर वीज निर्मिती केली किंवा बाकी त्याच्यावरची कोजनरेशन केलेलं आहे. पण सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती आम्हाला वाटतं आपला राज्यातला पहिला प्रकल्प असेल. आणि 3 MW क्षमता म्हणजे काही थोडी नाही, संघ त्याच्यातली 2 MW वापरणार आणि 1 MW आपण विक्री करणार असं साधारणतः त्याच्यामधलं आपलं ती पद्धत असणार आहे. दरम्यान परमपूज्य रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर ग्लायकॉल शीतकरण यंत्राचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राज्यात गोदावरी दूध संघाचं नाव लौकिक होणार असल्याचे उद्गार परमपूज्य रमेश गिरी महाराज यांनी काढलेत. एक उपक्रम कामत कामत 2 आणि त्या कामामध्ये विशेष महत्त्वाचं म्हणजे आणि एक तर आता आपण उद्घाटन केलंच आहे त्याच माध्यमातून आणि आबांचाही 49 वाढदिवसाच्या निमित्ताने आणि हा उपक्रम आयोजित केला आणि करत असताना या ठिकाणी बरेचसे काही त्यांनी मुद्दे या दूध संघाच्या संदर्भामध्ये आणि आपल्याला सांगितलेलं आहे आणि अनेक अनेक काही अशा मोठ्या जडणघडणीमधून आणि हा संघ महाराष्ट्रामध्ये विशेष नावारूपाला आलेला आहे. आणि ते आजपर्यंत राज्यसभेच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळाच्या सहकार्याच्या माध्यमातून दूध उत्पादकाच्या माध्यमातून हा टिकून आहे आणि एक चांगल्या प्रकारचा एक प्रगती या संघामध्ये आणि सर्वांच्या माध्यमातून दिसून येत आहे. आणि काही प्रकल्प या ठिकाणी आता सौर ऊर्जाचाही प्रकल्पाचे एक मोठी चांगली एक कल्पना आणि त्यांनी संघाच्या माध्यमातून उभी करण्याचं नियोजन आयोजन केलं आहे
आणि जे आता उद्घाटन केलं आहे ते दूध दोन दिवस आपण जर घेतलेली पिशवी दोनच दिवस राहत असेल नंतर खराब होत असेल तिचीच काही चार दिवस जरी ती राहिली तरी ते दूध खराब होणार आहे अशी प्रक्रिया करण्याचं एक त्यांनी मशिनरी या ठिकाणी 5 कोटी रुपयाचं आयोजन करून ती बसवलेली आहे आणि हे आपल्या समोर सगळे प्रोडक्शन गोदावरी तूप गोदावरी लस्सी गोदावरी ताक गोदावरी अनेक अनेक काही प्रोडक्शन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि इथं पुढं ठेवलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गोदावरी संघ गोदावरीचं दूध प्रसिद्ध आहे आणि ते प्रसिद्ध असून एक चांगल्या प्रकारचं गेल्या अनेक दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या संघाला एक चांगले आणि दिवस आलेले आहे आणि चांगली प्रगती आहे अशीच प्रगती हो अशी या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश अब्बा वर्जने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा परमपूज्य रमेश गिरी महाराजांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी शहरातील विविध पक्षांचे राजकीय नेते कार्यकर्ते डॉक्टर्स इंजिनियर्स वकील उद्योगपती व्यापारी दूध संघाचे संचालक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांनी देखील मोठ्या संख्येनं अभीष्टचिंतनाचा वर्षाव केला. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.